का रे सांगा, मुंबईला येऊन कसं वाटतंय? पहिल्यांदा पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलं आहे मी माझ्या. लेट्स गो. नाही रे, उघडी होती हे तर. ओ रे, अरे पालनी, ती ट्यूबलाइट पडलेली तिकडे. आता आमच्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. गाईस, आता होते आम्ही सीएसटी समोर आणि आज सर्वात फेमस वडापाव आहे इथला. बघा रिअली गाईस, खूप अमेझिंग टेस्ट आहे. आणि काही वेगळे हे ना, जास्त तिखटी नाही आहे, म्हणजे थोडा फिका टाईप आहे हा वडापाव, पण आणि चांगला आहे. इथे गाईस मला खूप टाईपचे क्रिस्टल भेटलेले आणि एवढे सुंदर वाटताय ना. आणि हा माहिती आहे, हा एवढासा 400 रुपयाला आहे. आणि ना आता आम्ही आलेले फॅशन स्ट्रीटला. मी इथे 2 वर्षानंतर येतोय. वॉच बघून यार असं वाटतं की कोणती वॉच घेऊ कोणती नाही, पण ह्या सगळ्या डुप्लिकेट असतात. काही दिवसानंतर हे चालायला बंद पडून जातं. काय गिरगाव चौपाटी आता. आणि जेव्हा गणपती विसर्जन असतं ना, इथे पाय ठेवायला जागा नसती. जय श्रीराम. मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज, फायनली मी पोहोचलेलो आहे मुंबईला. आणि आता आहे आम्ही हॉटेल रूममध्ये. आम्ही ना एक रेसिडेन्सी घेतलेली आहे, बिकॉज गाईज मला जी माझी रूम आहे ना, म्हणजे जी ज्या हॉस्टेलमध्ये मी राहतो ना, तर ते मला चेंज करायचं आहे. तर मी म्हटलं की उगाच तिथे जाऊ, साफसफाई करू. मग त्यापेक्षा आहे ना, मी काय करणार आहे, आज एक पी जी बघणार आहे आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लगेच तिथे शिफ्ट होणार आहे. सो आणि माझ्याकडे फक्त मी ज्या 2 बॅग आणल्या होत्या ते मी तिकडे घेऊन जाणार आहे. बाकी जो तिथेही सामान होता ना, तो आता ओम आणि ते प्रथम वगैरे माझ्यासोबत आलेले, त्यांच्यासोबत मी तो डायरेक्ट जळगावला पाठवून देईल. पी जीमध्ये एवढं लागत पण नाही. आणि आता 8 महिने बाकी, बघू. 8 महिन्यानंतर जर मला इथे राहायचं असेल तर मग मी फ्लॅट घेईल, म्हणजे असं 2-3 जण मिळून. आणि आता तर आम्ही मुंबई फिरायला निघतो थोडंफार. आणि आता तुम्हाला देतो मी आमच्या रूमचा टूर, जे की एकदम पसारा पसारा आहे. मुलं ज्या रूममध्ये असताना ती रूम कधीच एकदम साफसुथरी राहू शकत नाही. तर गाईस, तो दरवाजा आहे आणि त्या दरवाज्यामधून निघाल्यानंतर हा डबल बेड इथे आणि हा सगळा त्यांचा पसारा आहे. मी तर माझे बॅग तिथे आणि एक बॅग माझी इथे, बस माझं टॉवेल वगैरे, बाकी मग हे इथे पसारा. आता तर आम्ही निघता मुंबई फिरायला. मस्त सकाळचा टाईम आहे, सकाळचे 9 वाजलेले. 9 वाजता आम्ही निघताय. यांना समजत नाही एवढ्या लवकर कोणी मुंबई फिरायला निघतं का. मुंबईमध्ये काहीच सापडणार नाही. आता फक्त ते जॉबला जातात त्यांची गर्दी सापडेल. जाऊ द्या, लहान मुलं आहे आता. आणि इकडे एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी, हिला बंद करून देतो. नाही तर मच्छर वगैरे हिला बंद होते का? नाही होते. आणि तुम्हाला सांगू का, माझी क्लास आहे ना इथून फक्त 5 मिनिटावर आहे, वॉकिंगवर. एवढ्या जवळ आम्ही रूम घेतलेली आहे. म्हटलं मला चेंज वगैरे करायचं असेल, म्हणजे रूम वगैरे चेंज करायची असेल, मी डायरेक्ट सामान घेऊन इकडे चेंज करून घेईल. जवळच पीजी साईडलाच आहे तिथे. तर गाईस, अच्छा लावून घ्या गाईस. तर आता आम्ही निघालेले आमच्या डेस्टिनेशनसाठी. आणि आधी डेस्टिनेशन आहे ती आहे आमचं, म्हणजे की माझी हॉस्टेल. मला तिकडे जाऊन आहे ना, माझे शूज आहे तिकडे, मला ते शूज घालायचे. ते डेस्टिनेशन आहे. त्यानंतर डेस्टिनेशन आहे आमचं मेट्रो स्टेशन. मेट्रोवरनं मग आम्हाला अंधेरी रेल्वे स्टेशनला जायचं आहे, तिकडून मग आम्ही सी एस टीला जाऊ. यांना आधी साऊथ बॉम्बे फिरवायचं आहे मला. का रे सांगा, मुंबईला येऊन कसं वाटतंय? पहिल्यांदा नाही, हा दुसऱ्यांदा आलेला असेल. लहानपणी आमची ट्रिप आली होती फॅमिलीची, तेव्हाच आला होता. तेव्हा राहून पण जात होता, लहान होता ना. आता काय सग मुंबईला येऊन काय फील काय झालं तुला आधी? पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे मी माझ्या. लेट्स गो. माझी रूम भाई, किती 1 महिना झाला असेल गाईस. मी आजच्या 1 महिन्याला घरी गेलो होतो. उघडाय काय? उघडाय भाई. मला असं वाटतंय ना, मी जेव्हापासून गेला होता कोणीच रूम नाही उघडलेली. नाही त्यांच्याकडे एक चाबी असतेस ना. नाही रे, उघडी होती हे तर. बघ रे भाई, कोणीच नाही. ती बॅग आहे माझी, कोणी झोपलेलं नाही तिकडे. ओ रे, अरे पालनी, ती ट्यूबलाइट पडलेली तिकडे. ये मेरे भगवान जी, यहा प्रभू श्री राम, जय सीताराम. भाई पण वस्तू तर एकदम प्रॉपर आहे ना. कोणती इथे ना कोणती पाल वगैरे आलेली, ना कोणते किडे वगैरे, एकदम प्रॉपर आहे. पण इथे ना व्हेंटिलेशन बिल्कुल नाही भेटत ह्या रूममध्ये. तर ती एवढी तेवढी खिडकी आहे ती ओपन असते, म्हणून मला इथून निघायचं आहे लवकर. कसं आहे, श्वास घेता येत नाहीये. चला मला शूज घालू द्या. चला आता त्या रूममध्ये जास्त वेळ आम्ही काही थांबले नाही. तिथे ना जास्त गरम होत होतं, म्हणून आहे ना आम्ही येऊन गेले आता नाश्ता करायला.
हे नाही, मी इथे डेली येतो. जेव्हाही मला साऊथ इंडियन नाश्ता करायचा असेल ना, या आंटी मस्त बनवता एकदम, तर आहे ना मी इथेच येतो. आता मी किती 2-1 महिन्यानंतर खात असेल इथला नाश्ता. आता मस्त डोसे ऑर्डर केलेले, इकडे वडा सांबार. क्या बोलते भाई, बढिया? अरे बोलो कुछ, लाव एक नंबर यार. से खाल्ल्यानंतर एकदम पोट भरून जातं. तो गाईस, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आलेलो आहे मेट्रो स्टेशनला. आणि ना कोइन्सिडन्स असं आहे की आम्ही तिघांनी डायरेक्ट आज ब्लॅक ब्लॅक मॅचिंग मॅचिंग घातलेलं आहे. यांच्या दोघांचाही ब्लॅक आहे, माझंही ब्लॅक आहे. म्हटलं एकदम ब्लॅक ब्लॅक मचाई दे की नाही, असं काही नाही. गाईज, तर फायनली आम्ही पोचलेलो आता CST ला CSMT ला. आणि आता आम्ही चाललेलो इथे खाली अंडरग्राऊंड. इथे ना एक थोडं छोटंसं मार्केट आहे. एक अजून मित्र येतो यांचा, तर हे म्हणे की तोपर्यंत आपण इथे थांबू म्हणे. तर बघू काय काय भेटतं त्यांना. अशी पण जास्त शॉपिंगच करायची त्यासाठी इथे आलेले. म्हणजे कोलाबा वगैरे हे तिथे जाणार आहे आपलं फॅशन स्ट्रीट. अरे फॅशन स्ट्रीटला जाणार तुम्ही? तिकडे काय काय घेणार, कपडे की दुसरं काही? जमीन एवढं करून टाकलं. असंच कोलाबाला सुद्धा भेटत. एवढे काही आयटम असतात ना तिकडे, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आयटम खूप एकदम वेगवेगळे. मेरे को तो ये पसंद आ रही है, ये क्योंकि ये सिर्फ अपन अपने बचपन में ही खेला करते थे. अभी किसी को टाइम नहीं रहता है खेलने के लिए. आता आमच्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आणि ना आता इथे आम्ही वडापाव खायला जाणार आहे. जी गर्दी दिसते ना ती वडापावसाठीच आहे. इथे खूप फेमस वडापाव भेटतो आणि खूप ओल्ड शॉप आहे. आणि इथला वडापाव टेस्ट करू. गाईज, तर आता होते आम्ही CST समोर आणि आज सर्वात फेमस वडापाव आहे इथला. बघा आता याची टेस्ट करू आणि सांगू कसं आहे. काय आपलं नॉर्मल आहे की काही समथिंग वेगळं आहे याच्यात? वेगळं आहे. वेगळा म्हणजे कसं? टेस्ट प्लेन. रिअली गाईज, खूप अमेझिंग टेस्ट आहे. आणि काही वेगळे हे ना, जास्त तिखटही नाही आहे. म्हणजे थोडा फिका टाईप आहे हा वडापाव पण, आणि चांगलं आहे. बट आहे ना शेवटी ना वडापाव म्हटल्यानंतर आहे ना आपल्याला भुसावळची आठवण येते. घासीलाल वडापाव आणि बंडू वडापाव, ते तिखट राहतात. तिखट राहतात त्यांच्यासारखे वडापाव आहे ना. तुम्ही कुठेही गेले ना भेटणार नाही तुम्हाला. त्यांची जी टेस्ट असते ती समथिंग एकदम भारी असते. गाईज, आता वडापाव खाऊन दाखवेल तुम्हाला कसा लागतोय. तर तुम्ही किती रेट करा? एकदम मस्त आहे वडापाव. तुम्ही पण या आणि CST समोर आल्यानंतर आहे ना हा वडापाव नक्की करा. वडापाव डन. आणि आता आम्ही चाललेले गेटवे ऑफ इंडियाला. यांचा एक मित्र आहे, तो काय मिळतो कुठे राहतो? आपलं गोरेगाव म्हणजे इथून जवळच आहे. तो आम्ही निघाले नाही इथे पोहोचले तेव्हा तो निघतोय तिकडून. म्हणजे सोबतच आला होता तो, त्याच्या भावाकडे गेलेला आहे. आता आम्ही चाललेले गेटवे ऑफ इंडियाला, तो तिकडेच भेटणार आहे आम्हाला. मी काय, मी तर जातच राहतो इथे. मला नॉर्मली आता गेटवे ऑफ इंडिया, मला आधी काय वाटत होतं माहिती का, मुंबईला यायच्या आधी, भाई मुंबई किती मोठं आहे दिसतं फिरायला, काय मजा येईल गेटवे ऑफ इंडिया. जेव्हा इथे येतं ना एकदम नॉर्मल होऊन जातं, काही वाटत नाही की एवढं मुंबई आणि ते. बाकी आता आम्ही चाललेले, लेट्स गो जाऊया. गाईज, तर फायनली आम्ही पोहोचलेले आता गेटवे ऑफ इंडियाला. आणि माझ्या मागे आहे गेटवे ऑफ इंडिया, जिथे मी दर महिन्यामध्ये येऊ शकतो पण मी येतच नाही. मी एकटा येऊन काय करू, सोबत कोणीतरी हवं नाही यायला. मी एकट्या मग म्हटलं जाऊ द्या आता. जर जेव्हा सोबत असले ना तेव्हा फिरायचं फ्रेंडसोबत. माझ्या मागे इथे ताज हॉटेल आहे. जायचं आहे का 700 रुपयाची चहा प्यायला, कॉफी चहा तुझ्याकडून? एनिवेज, आता फेरीची राईड वगैरे करू आम्ही मस्त. ते बोट वगैरे जाऊ बोटमध्ये फिरायला. इथे यायचंय, इथे यायचंय ना तर रात्रीचा खूप करेक्ट टाईम असतो. बिकॉज इथे ना रात्री गेटवर आहे ना इथे मस्त लाईट शो चालतो. आता सगळं येऊन जाऊ, आपल्याला काही नाही आहे. मरीन्सवर नाही जा डायरेक्ट इथे.
नाही रे, या साईडला इथे मरी इथे. आता आम्ही आहे कोलाबाच्या मार्केटमध्ये आणि आहे ना हे जे शॉपिंग करायला आणलेले आहे ना, हे जे चैन वगैरे बघताय गळ्यात घालायला, हा हातात घालायला ब्रॅसलेट वगैरे, यांना आहे ना मेन यांचा हे होता मुंबई फिरायचं आणि शॉपिंग करायची आहे बस. तर याच्यानंतर मे बी यांना आहे ना फॅशन स्ट्रीटवर पण घेऊन जावं लागेल. पण माझं आता काय काम, मला यांच्यासोबत फिरायचं आहे. इथं आधीच फिरलेलं आहे, परत फिरून घेतो यांच्यासोबत. अजून काय मला हे असे एक दोन पाहिजे होते, चार गोल्डवाले जे ब्लॅक कलरचे असतं ना. आता आम्ही कोलाबाच्या मार्केटमध्ये फिरून फिरून तर थकले होते, त्यासाठी प्रथम मी आमच्या सर्वांसाठी घेतलं मस्त आईस्क्रीम आणि ते पण व्हॅनिला फ्लेवरचं, जे की मला बिलकुल आवडत नाही पण खाऊ लागतं एवढं प्रेमाने. ती बॉटल घेवाय आपली, ये कट करते ना टाक जो रे. आणि ज्या मित्राबद्दल म्हणजे ज्या इनच्या मित्राबद्दल बोलत होता तो पण आलेला आहे. औरतच्या चक्कर भाऊ भैया ए नाही रे भाई बारी आहे. कोलावाला काहीच एवढ्या अँटिक अँटिक वस्तू भेटतात ना, म्हणजे जुन्या जमान्यातल्या भेडे बाईंच्या जमान्यामधल्या. हे बघा ही बाय नॉकी पिलर, ते एका डोळ्याने बघायची, त्यानंतर मग ते बघा ते ह्याच्यामधनं गाणे ऐकता येतं, ही दुर्बीन हे ना, म्हणजे असं खूप ठिकाणी बघायला भेटतं. आणि ही काय पर्स आहे, ही ना मेटलची आहे, उघडली पण जात नाही आहे बाई. उघडतं प्रथम मेटलची पर्स मधून काही नेणार आहे मधून, कठीण जाते ती उघडायला खूप. इथे काहीच मला खूप टाईपचे क्रिस्टल भेटलेले आणि एवढे सुंदर वाटताय ना. आणि हा माहिती आहे हा एवढा असा 400 रुपयाला आहे, पण आहे ना एकदम वेगळा, म्हणजे खूप मस्त वाटतोय. ये भी 400 का आहे ना, सर गुडलकसाठी आहे. गुडलकसाठी यांच्यात असं असतं काय की एवढी किंमत असते? गुडलकसाठी आहे. हो का, हे फुलावर आहे बेटा म्हणून महाग आहे. बरोबर राईट. आणि हे 50 रुपयाला रोज कॉल. अच्छा, हे नॉर्मल नॉर्मल यांचे काही मीनिंग असतं का? मीनिंग असतं. अच्छा, त्यामुळे असे वेगवेगळे किंमत. टायगर आहे, टायगर आता मीच घेतलं हे सेम. हे कितीचं आहे? कोणतं 150 कोणतं बी घेऊन. काहीच तर आता आमचं आहे ना खाऊन पिऊन झालेलं आहे. आम्ही मॅकडीला होते आणि ना आता आम्ही आलेले फॅशन स्ट्रीटला. मी इथे 2 वर्षानंतर येतोय. 2 वर्षाआधी मी आणि सुमित आला होता ना, तेव्हा आम्ही इथे आले होते स्ट्रीटला, तेव्हा शॉपिंग वगैरे केली होती. आता मी इथं काही घेत नाही आहे, फक्त यांना घ्यायचं आहे आलेले. मी दाखवतो तुम्हाला की कशी असते फॅशन स्ट्रीट. कपडे भेटतात, शूज भेटतात, बेल्ट भेटतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटतात, मोबाईलचे केस वगैरे. तर हे मागे राहून गेले, यांना आणावं लागेल. आणि समोर आहे इथे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. इकडे नरुटो आणि ते आयन मॅन नरुटो किचन वगैरे, मोबाईलचे सर्व, शूज वगैरे हे सगळे ना फर्स्ट कॉपी असतं, ओरिजिनल काही नाही असतं. ते फर्स्ट कॉपी पण नाही, थर्ड कॉपी असं समजून घ्या. नाही वॉच बघून यार असं वाटतं की कोणती वॉच घेऊ कोणती नाही, पण ह्या सगळ्या डुप्लिकेट असतात. काही दिवसानंतर हे चालायला बंद पडून जातं म्हणून काही घ्यायची इच्छा पण होत नाही. यांनी घेतलेली दाखव तुझ्या हातातली, नाही ही सेम आहे, ही सेम आहे. मग काय भाई एका दुकानात तू किती मध्ये घेतली ही भाई? ही मस्त मॅट फिनिश आहे, तू एकदम ग्लॉसी घेतलेली आहे. मला इथे एक वॉच आवडली होती तरी घेतली 200 रुपयाची, असंही माझ्याकडे होती यार, पण आहे ना ती स्क्रीन टच वाली होती, फास्ट ट्रॅकची, काय माहिती कुठे चालली गेली, मुंबईला आला आणि गायब होऊन गेली ती. सो म्हटलं आता घेऊ माझ्याच हातामध्ये काहीतरी घालण्यासाठी. आज नाही म्हणजे खूप आधी गायब झालेली ती, आता हातामध्ये काहीतरी राहू देऊ. 200 रुपयाची आहे, चांगली सेवन फ्रायडेची कशी असते त्या कंपनीची त्या टाईपमध्ये होती ही, म्हणून घेऊन घेतली. आता काय करू, आता इथे काय माझं तर काही काम नाही, इथे ते त्यांचे त्यांचं फिरताय. आणि मग आम्हाला 6-6:30 पर्यंत जायचं आहे मरीन लाईन्सवर. सो बघू आता मग कसं काय सीन होतं तो पुढचा.
हे गाईज, आता वाजलेले रात्रीचे 10:30 आणि आता आम्ही आहे गिरगाव चौपाटीवर. आम्ही कोलावानंतर फॅशन स्ट्रीट गेले, फॅशन स्ट्रीट नंतर डायरेक्ट टॅक्सी पकडली, मरीन्सला बसले आणि तिकडे ना बसून राहिले. आम्ही तिकडे काही फक्त काही क्लिप्स घेतले सिनेमॅटिक्सवाल्या आणि काही ब्लॉग वगैरे तिकडे शूट नाही केला. दरवेळेस मी म्हणजे ना कोणी आलं त्यांना तोच रूट फिरवायचा असतो, बाकी काही मुंबईमध्ये आहेच नाही. एक तर आपलं काय म्हणतात बीचेस आहे, मरीन ड्राईव्ह आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे, तिकडे ती फेरी आहे गेटवे ऑफ इंडियाला, बस बाकी काय. मग बाकी वेगवेगळे म्युझियम आहे ते बघायला इंटरेस्ट नाही त्यांना, मतलब मग काय दाखवायचं. आता बीचेसवरच गेले म्हणजे बीचवरच आहे. आता आम्ही गिरगाव चौपाटीला इकडे पोटभर पावभाजी खाल्लेली आहे मस्त, पण आपल्या जळगावची टेस्ट ती आपल्या जळगावची असते, ती आपण विसरू शकत नाही. महावीर आणि प्रभास आता इकडे बघू आता थंड वगैरे काही खायचं का, कारण की मला आता इच्छा नाही थंड खायची. आणि आता मग तो ओम कुठे, चला आता आम्ही उठता इथून मस्त पोट भरून जेवण झाले. काय गिरगाव चौपाटी आता आणि जेव्हा गणपती विसर्जन असतं ना इथे पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते इथे. आणि आता बघा ना एकदम खाली आहे गिरगाव चौपाटी, पण विकेंडला खूप भरलेलं असतंय. विकेंडला काय सगळे मस्त एकदम चिल वगैरे करायला येतं ना त्यासाठी, आता कसं एकदम खाली खाली आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, हाय. दुसरा दिवस, काल रात्री ना आम्ही एवढे थकले होते ना, खरंच खूप अंग दुखत होतं, खूप चालले होते आम्ही, सो त्यामुळेच आमचं खूप अंग पण दुखत होतं. आम्ही लगेच लोकल पकडली गिरगाव चौपाटीवरून आणि डायरेक्ट रूमला आलो आणि रूमला येऊन डायरेक्ट झोपून गेलो. मग त्यामुळे काही मी ब्लॉग एंड पण करू शकला नाही. मी आता करतो या ब्लॉगला एंड. आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर न नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे, बाय बाय.